तिकडना सासू विचारते तिने टिकली का नाही लावली तर तिथे जाऊन तुम्ही वाटेल करायला लागले का तुझं तिच्यावर लक्ष नाही का तू आता बायकोचा बैल का हे त्याला ऐकायला लागतं म्हणजे दोन्ही अगदी की आपण त्या व्यक्तीला आहे तस त्या व्यक्तीसोबत लग्न करतोय बरोबर त्याच्याशी लग्न करून मला पाहिजे तसा त्याला मी बदली असं नाही म्हणजे तुम्ही दोघं दोन ध्रुवावर असू शकता पण दोघांची तयारी तर पाहिजे की अरे आपण दोघं चालत येऊन किमान विषयवृत्तावर भेटू मी तिथेच राहील आणि तुला गरज असेल तर तू ये असं नाही चालला म्हणजे अगदी रनिंग कॉमेंट्री सारखं अगदी म्हणजे जेवायला काय केलं पासून सासूने आज काय केलं नवरा मला असं म्हटला सासरे तर असेच आहे सासऱ्यांचं काही चालत नाही माहिती इतकं सगळं सांगितलं जातं तिथपासूनच आपण सासर कसं द्वाड आणि माहेर कसं गोड हेच शिकत आलेलो आहे एक निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तयार होतो की तू झाल्यानंतर तुला गोड मैदान लांब नाही तुला समजेल तर हे निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह का तयार झालं म्हणजे आम्ही जे म्हणतो की यू प्लान युअर वेडिंग बट बिफोर दॅट प्लॅन युअर मॅरेज तो आधी म्हणायचे बघा की लग्न हे लोणच्या असतं आणि ते मुरत जातं पण आजकाल लग्न मुरवण्यासाठी पण ते फिरवावं लागतं ते ठेवून दिलं तर तशी पण बुरशी येते त्याला लोक घाबरत आहेत जास्त की मला नाही लग्न करायचं किंवा त्याच्यापासून अंतर ठेवून राहत अशा कोणत्या गोष्टी नमस्कार आपल्या नव्या तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता माझं वय साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस सुरू आहे आणि हे वय सुरू असल्यानंतर आपल्याकडं एक फार महत्वाचं तं तंतन डोक्यामागं कानामागं चालू होती पालकांकडून किंवा कि समाजाकडून ते म्हणजे लग्न कर आणि लग्न करायचं का नाही करायचं लग्न केल्यानंतर काय काय गोष्टी असू शकतात किंवा लग्न करताना कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत याचा ज्यावेळी मी थोडासा विचार करत होतो थो थो, थोडस माझ्या मोबाईल ऐकून मला त्याच्यावरती वरती व्हिडिओज दाखवले त्याच्यामध्ये एक मॅडम होत्या ज्यांचं सायकोलॉजी संडे नावाचं सा पेज आहे आणि त्या पेजवरचे खूप सारे व्हिडीओ बघून मला की हा या गोष्टींचा विचार डेफिनेटली केला पाहिजे आणि मग मला झालं की आता त्याच मॅडम सोबत पॉडकास्ट करूयात आपण कारण जे मला कळाले ते कदाचित बाकीच्यांना कळाले थोड्याशा गोष्टी ज्या आपल्या झांगडगुत्ता झालेला असतो डोक्यामध्ये तो क्लिअर व्हायला मदत होईल मॅडम तुमचं या आपल्या खूप 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 धन्यवाद महत्वाचा विषय आहे हा कारण आयुष्य बदलून जातो एखाद्याचं एखाद्याच ना म्हणजे सगळ्यांचं लग्न झाल्यानंतर की बाबा मुलींना तर त्यांचं घर सोडून दुसरीकडे जावं लागतं तिथं सगळं इस्टॅब्लिश करायचंय त्यामुळं आताच्या या घडीला ज्यावेळी आपण लग्न करायचं हा विचार करतोय त्यावेळी मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की प्री मॅरेज काउन्सिलिंग ही एक टर्म आता नवीन फॉर्म होते किंवा अस्तित्वात येते तर त्याची गरज आहे का केलं का पाहिजे प्री मॅरेज काउन्सिलिंग ही म्हणजे आपल्याकडे जरी नवीन वाटत असलं ही इतकी नवीन नाही आहे म्हणजे काही काही कम्युनिटीज मध्ये तर त्यांच्याकडे लग्न जमलं की बाय डिफॉल्ट त्यांचे जे स्पिरिच्युअल किंवा जे त्यांचे चर्च म्हणा किंवा त्यांचे जे असतात ना त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते बोलावंच लागतं ओके okay. सो त्यांच्या ते सिस्टीम मध्ये आहे सो प्री मॅरिटल काउन्सिलिंग करणं गरजेचं का आहे तर आधी ना म्हणजे आपल्याकडे आधी का नव्हतं कारण आधी थोडंसं नाही म्हटलं तरी लग्न ही मुलगा कोणाच्या तरी नात्यातला आहे ओळखीचा आहे साधारण एक मियर कोएझिवनेस ज्याला म्हणतो आपण किंवा सोसायटी कॉलनी कोणाच्या तरी ओळखीचा निघायचा बरोबर आता तसं होत नाही एकतर मुलं किंवा मुली पण अगदी आपल्या जवळच असतील माहिती नाही म्हणजे इव्हन आताही माझा आणि मुलगा आणि मुलगी दोघे माझ्या लग्नाचे आहेत त्याच्यामुळे ते देखील माझ्यासोबत राहत नाही तर ते, ते माझ्या माघारी काय करतात त्याच्याबद्दल मी पण शाश्वतीने देऊ शकत ना त्यामुळे कोणी आजकाल सुचवत पण नाहीत मुलं कि ते नको बाबा आम्ही काय आजकाल सुचवत नाही जबाबदारी जबाबदारी नको कारण की जो मिडल मॅन आहे ना त्याची नंतर फारच वाटत वाट लागते म्हणजे काही बिघडलं तर अर्थात तर त्या दृष्टीने जर आपण अगदी टोटली अनोळखी लोकांसोबत आता संबंध जोडणार आहोत तर त्यातल्या त्यात, त्यात आपण जे काही नाणं खणखणीत आहे की नाही ते वाजवून बघायचं त्याच्यासाठी म्हणून तो प्रयत्न असतो की काय काय गोष्टींनी पुढे प्रॉब्लेम येऊ शकेल अर्थात प्रॉब्लेम येऊ शकेल हे आपण प्रेडिक्ट करून करत नाहीच आहे पण इट्स ज्याला प्रोएक्टिव्ह मेजर आपण म्हणतो की कुठे कुठे वाद होऊ शकतील कुठे कुठे बिघडू शकेल तर ते जर आपल्याला आधी कळालं किंवा नातं फुलवण्यासाठी काय पद्धतीने छान आपल्याला राहता येईल कारण लग्नाचं वय देखील पुढे गेलेलं आहे मग या सगळ्यामध्ये उमेदीची वर्ष तुमची जर काहीतरी अशी मागे पुढे करण्यात गेली तर मजा नाही त्याच्यामध्ये म्हणून मा मग प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये खूप गोष्टी आधी करतात okay. पालकांचा रोल कसा असला पाहिजे कारण सगळे रेफरन्सेस बदलले कॉन्टेक्स बदलले सगळंच बदलले आता गरजा बदलल्या सगळं बदलल्यामुळे प्री मॅरेज काउन्सिलिंग केल्याने आपल्याला थोडीशी एक खात्री मिळते की छान होऊ शकेल पुढे याच्यामध्ये व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात मग जे आपण म्हणालो की या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला काम करावं लागू शकतं किंवा या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे जाऊन अडचण येऊ शकते या सुद्धा व्यक्तीनुसार बदलत जातात का हो अगदी अगदी म्हटलं okay. जातात कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी आहे ओके okay? आता उदाहरणार्थ बहुतांश मुलींना म्हणजे मी जे म्हणते ते जे काही असेल ते बहुतांश हे काय असं शंभर टक्के कुठे हो सगळी सगळीकडे काही अपवाद आहेतच तर म्हणजे अगदी स्टिरिओटिपिकली जरी नसलं ना तरी बहुतांश मुली ह्या थोड्याशा इमोशन बेस्ड जास्त विचार करतात किंवा इमोशनल असतात एक्सप्रेसिव्ह असतात त्यांना सगळं सांगायचं असतं बऱ्यापैकी काय आहे काय नाही त्या मान्यांनी मुलं इतकं सगळं सांगतीलच असं नाही मग त्यांना वाटत की हा एक्सप्रेस काही होत नाही मग म्हणजे गैरसमज जे होण्याच्या गोष्टी असतात ना तर ही व्यक्ती अशी आहे ही वेगळी आहे ही इंट्रोवर्ट आहे लोकांना इंट्रोवर्ट म्हणजे काहीतरी रॉंग वाटायला लागलाय आजकाल की हा बोलतच नाही अरे तू काही दुःखी नाही त्याला नाही आवडत बोलायला तुम्हाला जसं बोलायला आवडतं तसं त्याला बोलायला आवडत नाही म्हणजे हे इतकं साधं गणित असू शकतं ना पण व्यक्ती तितक्या मनोवृत्ती वेगळ्या आहेत म्हणूनच काय काय असू शकेल पुढे आपल्या त्याच्यासाठीच करणं गरजेचं आहे असं एक होतं की मध्यंतरी मी बोलत होतो कोणाशी तरी आणि ते म्हणाले की जर माणूस बोलत नसेल घडा घडा घडालेला किंवा त्या डोक्यात काय चाललंय ते सांगत नसेल तर तो शांत म्हणजे इंट्रोवट जर आपण त्याला म्हटलं तर तो आपल्या गाठीचा त्याच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला शेवटपर्यंत थांगपत्ता पत्ता लागून देत नाही आणि अशा लोकांसोबत आपण कसं डील करायचं हा पण प्रश्न पडतो मग हा इंट्रोवर्ट असणं हा आजकाल थोडस रेड फ्लॅग कडे झुकायला लागले का असं वाटतंय का तुम्हाला झुकायला लागलाय म्हणजे आपण बघायला लागलो त्याला पण इंट्रोवर्ट okay. होणं हे काही पर्सनॅलिटी ट्रेट आहे तो बरोबर बरोबर तो काही चूक नाहीच आहे म्हणजे तुम्ही सगळं वडा वडा बोलता म्हणून तुम्ही खूप छान आहात आणि तो नाही सांगत म्हणून तो वाईट आहे हे गणित तुम्ही ठरवलं ना ती व्यक्ती म्हणू शकते की काय बडबड करत बसलाय सगळं एवढं काय सांगायचं कशाला सगळं आपल्या आतल्या गोष्टी सांगायच्या असं तो पण म्हणू शकतो त्याच्यामुळे त्याची पण बाजू आहेच ती त्यामुळे असा काही तो रेड फ्लॅग नाही पण अशा व्यक्तीसोबत कसं वागायचं हे आपल्याला खरंच कळलं पाहिजे बरोबर ओके कारण आपण जसे आहोत तसं आपण एक्सपेक्ट करतो आणि आतल्या गाठीची किंवा अशी नाही मे बी काही लोक सिक्रेटिव्ह असू पण शकतात ती सगळं कशाला सांगण्याची गरज असते आणि तसं थोडं मला पण वाटतं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नसते इरेस्पेक्टिव्ह ऑफ द नाते पण लग्नातलं जे नातं आहे ते मात्र पाहिजे म्हणजे सगळं सांगितलं पाहिजे ठेवण्याचा नसला पाहिजे ओके ओके आता परत आपण थोडस विषयाकडे येताना मला विचारायचं की ज्यावेळी आता लग्न करायचं एखादा मुलगा विचार करतोय तर त्यावेळी त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार खरं तर केला पाहिजे की या गोष्टी पुढे येऊ शकतात किंवा या मानसिक तयारी काय केली पाहिजे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता लग्न जेव्हा एखाद्या घरी जमतं मुलगा मुलगी आणि घरचे तर सगळे ना डिस्कशन हे लग्न सोहळ्याविषयी सुरू आहे सोहळ्याविषयी म्हणजे आम्ही जे म्हणतो की यु प्लॅन युअर वेडिंग बट बिफोर दॅट प्लान युअर मॅरेज कारण विवाह हा तो आहे लग्न हे आयुष्यभर आहे म्हणजे फरक जो आहे तो याच्यातला आहे सो वेडिंग आणि मॅरेज मधला फरक आहे पण लोक फक्त वेडिंग प्री वेडिंग शूट म्हणजे माझ्याकडे तर असे क्लायंट्स आहेत की ज्यांचे अजून वेडिंगचे ते डीपी पण गेले नाही पण यायला लागलेत कौसे <laughs> म्हणजे इतकं पटकन त्यांच्यात वादविवाद वगैरे वाद वाद सुरू होतात तर लग्न म्हणजे काय बेसिकली आपण जेव्हा एखादं लग्न करतो ना एखाद्या व्यक्तीला जेव्हा निवडतो पार्टनर म्हणून तेव्हा खरं सांगायचं सा तर संपूर्णपणे वेगळी मानसिकता वेगळं कल्चर वेगळं अपब्रिंगिंग आणि वेगळी पर्सनॅलिटी असलेल्या माणसाला निवडलेलं असतं ना ते ऑब्विस आहे की पूर्ण वेगळे पालक सगळंच वेगळं आहे की मग दोन एकसारखे अगदी एक जीव गुळपीठ असं पहिल्याच दिवशी कसं होईल पण थोडा पेशन्स टॉलरन्स या गोष्टी शिकल्या पाहिजे लग्न जे आपण म्हणतो आधी म्हणायचे बघा की लग्न हे लोणच्यासारखं असतं आणि ते मुरत जातं पण आजकाल लग्न मुरवण्यासाठी पण ते फिरवावं लागतं ते ठेवून दिलं तर तशी पण बुरशी येते त्याला त्याच्यामुळे लग्न तसंच नाही मुरत ना म्हणजे सॉरी लोणचं तर ते पण फिरवायला लागतं तर लग्नाचं तसंच आहे यू हॅव टू कीप इट वर्किंग त्याच्यात काम करायला लागतं मग जर वेगळी पूर्ण व्यक्ती ती आहे तर तिच्या गुण दोषांसकट आपण स्वीकारलाय त्याला म्हणजे हे खूप स्पष्ट क्लिअर पाहिजे की आपण त्या व्यक्तीला आहे तसं त्या व्यक्तीसोबत लग्न करतोय बरोबर त्याच्याशी लग्न करून मला पाहिजे तसा त्याला मी बदलीन असं नाही म्हणजे जे एक ते सुरेश रमेश तो जे जाहिरात होती की मी लग्न सुरेशशी केलंय पण मला हवा रमेश आहे मग त्या सुरेशशी करून त्याला ठोकून पिटून रमेश का बनवायचा आहे मग रमेश करा ना तुम्ही बरोबर सो ती व्यक्ती जशी आहे तशी गुणदोषांसकट आहे त्याच्यासोबत मला कसं वाटता येईल हे आपल्याला त्या प्री काउन्सिलिंग मध्ये किंवा लग्न करताना ही जाणीव पाहिजे पण आता तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात किंवा लोक येतात त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं की आजकाल म्हणजे आधीच तर माहिती नाही मला पण आजकाल तेवढी कॅपॅसिटी का तेव्हा किंवा तेवढी सहनशक्ती आहे का कपल्स मध्ये की समोरचा माणूस जसा आहे तसा त्याला स्वीकारू शकतील ही सहनशक्ती आहे का कमी झाली आहे खूपच म्हणजे आपण ज्याला ते हो पटकन पटकन लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स की फ्रस्ट्रेशन जे येतं ते टॉलरेटच नाही होत इतक्या पटकन चिडतात पटकन रिॲक्ट करतात सगळं झटपट क्विक आहे ना सगळं म्हणजे इन्स्टंट आहे सगळं ते की मी आता केलं आता आलं पाहिजे ओके सो आपल्यालाही अडॅप्टेबल व्हायला पाहिजे आपल्याला जी एक लवचिकता ज्याला म्हणतो आपण ती असली पाहिजे तुम्ही जितके ताठर असाल ना तितकं उघड जातं तुकारामांनी पण सांगितलंय ना सद जगदगुरु तुकारामांनी का ते लळे जाती महावृक्ष जाती आणि लव्हाळे राहते तुम्ही जितक कडक ताट राहाल तुमचे जास्त असतात सो तुम्ही थोडं वाका ना थोडं नम्र व्हा किंवा थोडं फ्लेक्झिबल राहा तर ती फ्रस्ट्रेशन टॉलरन्स जो आहे तो खरंच कमी झालेला आहे okay. आणि बरेचदा मला असं वाटतं की जे वायमी मी का लग्न आधी लग्न तुम्ही बघितले ना फरक सगळे आधीपासून आतापर्यंत का बदल झाले तर लग्नाच्या सोहळ्यामध्ये दे देखील बदल आहेत आधी साधे आपले लग्न व्हायचे आता त्याचा शो झालेला आहे आता तो इव्हेंट मॅनेजमेंट कडे द्यायला लागतो आता लडकीवाले लडकावाले असे ते एकमेकांना कसं नामोहरम करता येईल आणि कसं तुल्यबळ आपण आहोत प्रूव्ह करण्याच्या मागे आहेत की आम्ही जास्त भारी तर तिथूनच ते कुठं तरी की आपण कमी नाही पडायचं कुठे कमीपणा घ्यायचा कमीपणा घ्यायचाच नाही कुठे बरं कमीपणा कशासाठी आहे म्हणजे आपण हे जे बघतो बघा की दोन पावलं मागे जाण्यामध्ये जर पुढे उडी घ्यायची असेल तर ते मागे जाणार नाही पण म्हणजे एक आणि फ्रस्ट्रेशन पेक्षा अजून एक आहे एक नियर पिक्चर बघण्याची सवय झाली आहे लोकांना लो हा त्यामुळे लॉंग टर्म जे आहे ते बघत बिग पिक्चर जे म्हणतो आपण अजून होईल ना पाच वर्षांनी आता लगेच झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि इक्वेशन्स खूप असं की मला त्यांनी uh, आज सकाळी विश केलं नाही म्हणजे मग त्याला मी आवडत नाही <laughs> माझा वाढदिवस विसरला तो हाऊ डेअर असं देखील जेव्हा मुलं म्हणतात अरे विसरू शकतो ना एखाद वेळेला म्हणजे तो वाईट आहे हा एक्झॅक्टली exactly, म्हणजे तो वाईट आहे म्हणजे तो माझ्यावर प्रेम करत नाही किंवा ती अशी आहे असे कन्क्लुजन्स काढल्या जातात त्याच्यामुळे टॉलरन्स नक्कीच कमी झालाय नक्की okay. पण ज्यावेळी लग्न ठेवतं त्यावेळी मुलांनी किंवा मुलींनी हे विचार केले पाहिजेत तसे मुलाच्या पालकांनी आणि मुलीच्या पालकांनी काही स्पेसिफिक अशा गोष्टी आहेत का की ज्या गोष्टी त्यांनी आता स्वीकारल्या पाहिजेत किंवा त्यांनी त्या ते गोष्टींचा विचार करून ठेवला पाहिजे की या गोष्टी पुढे होतील आणि आपल्याला त्या स्वीकारून पुढे जायचं अशा काही गोष्टी आहेत का हो कारण लग्न हे फक्त नवरा बायकोच नाहीच आहे बरोबर म्हणजे लग्नाची ती पदराची गाठ त्या शैल्याला अगदी दोघांची असली तरी त्याच्या मागे एवढ्या गाठी असतात आणि मग त्या गाठी टोचतात त्यांचा होतो <laughs> सगळी गडबड होते ती <laughs> त्याच्यासाठी <laughs> आधी खरंच मानसिकता म्हणजे तुम्ही मग अशी विचारलं की प्री मॅरिटल गरजेचं आहे का तर मी असं म्हणेन की प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे फक्त नवरा बायको ह्या दोघांसाठी नाही तर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पालकांसाठी पण आहे ओके okay. ओके okay? आणि ज्यांना लग्न करायचं आहे ज्यांचं लग्न जमलेलं आहे फक्त त्यांच्यासाठी नाही तर ज्यांना लग्न नाही करायचंय त्यांनी पण ते करायला पाहिजे प्रीमॅरिटल काउन्सिलिंग कारण लग्न करायचं आणि लग्न नाही करायचं हे डिसिजन तुम्ही घेता तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतात बरोबर आणि बरेचदा असं मला वाटतं की म्हणजे जी, जी थोडी न्यू जनरेशन म्हणा आपण मिलेनियल्स म्हणा किंवा अगदीच नवीन म्हणा तर ते ना कुठेतरी दोन टोकांमध्ये विचार करतात असं मला वाटतं एक्स्ट्रीम म्हणजे एकदम असं फॅन्टसी मधलं एकदम असं वाव की अगदी माझ्या असं गुडघ्यावर तो प्रपोज करेल वगैरे अशा टाइप्स मध्ये जे असतात ते की काहीतरी वेगळं भन्नाट आणि खूप एकदम असं इव्हेंटफुल आणि दुसरे जे आहेत एक्स्ट्रीमचे ते लग्न म्हणजे बॉदरेशन लग्न म्हणजे खूप कम्पल्शन रिस्ट्रिक्शन्स आणि खूप जास्त आपल्याला आता आयुष्याला म्हणजे आपलं एकट्याचं नाही राहिलं वगैरे तर नकोच तर असे हे दोन टोकांना जाणारे जे आहेत ना तर त्यांना सांगितलं पाहिजे की रियालिटी अशी नाही आहे ओके रियालिटी इतकी फॅन्टसी पण नाहीये रियालिटी इतकी एक्स्ट्रीमली वाईट पण नाही जसं आपण जे व्यक्ती जशी आहे प्रत्येकाचा तो पॅटर्न असतोय पण ऍटलिस्ट तुम्ही स्वतःहूनच ते डिसिजन ठरवण्याच्या पूर्वी एकदा बघा तरी त्यातले काय आहे इफ इफ्स अँड बरोबर की अरे आपल्याला हे चूक वाटत होतो याचा अर्थ म्हणजे उदाहरण देते समजा आता एक म्हणजे माझ्याकडे क्लायंट आहे त्याला नाही करायचं आहे लग्न तर तो म्हणला की तो थोडा स्पिरिच्युअल आहे त्याचं म्हणणं की मी स्पिरिच्युअल असताना माझ्या गरजा खूप कमी आहेत बरोबर तर मी खूप इमोशन म्हणा किंवा खूप मटेरियलिस्टिक म्हणा अशाकडे झुकणार नाही तर आजकाल तर मुलींना तसं पाहिजे असं त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही तर मी म्हटलं की त्याला एक कंपॅनियनशिप जी आहे लग्न हे तुझ्या सारख्या आवडी असणाऱ्या मुली जगात नाही असं नाही ना की ना ना। एखादी मुलगी ती पण स्पिरिच्युअल आहे तिच्या खूप मटेरियलिस्टिक नीड्स नाहीत बट कंपनी म्हणून ती खूप छान आहे आयुष्यभरासाठी सो so, कंपॅनियन म्हणून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्या व्यक्तीचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता ना तेव्हा असा टोकाचा निर्णय घेणारे आणि जे लग्न करणारे नाही म्हणजे या निमित्ताने मी ते पण सांगते आपल्या पॉडकास्ट मधून की आजकाल बरेच लोक आहेत कारण ज्यांना नाही करायची लग्न तर मी त्यांना फक्त एवढं सांगितलं की तुम्हाला आई वडिलांच्या शिवाय आणि म्हणजे किमान आई वडिलांशिवाय कमीत कमी पस्तीस चाळीस वर्ष जगायचंय म्हणजे आजकालची लॉंग्युबिटी बघता आई वडील वडील जगात नाहीत आणि तुम्हाला तरीही पस्तीस चाळीस वर्ष सहजच तुम्हाला जगायचं आहे ती वर्ष आणि एकट राहणं जे आहे सो बीइंग लोनली आणि सॉलिट्युडला फरक आहे तर आता असं वाटतं की आपण छान एकटं राहू पण तुमच्यासोबत कंटिन्युअस कंपॅनियनशिप म्हणून जी काही व्यक्ती आहे त्याच्याऐवजी डिजिटल कंपनी तुम्ही आहात hmm. hmm. मग तुम्हाला एकट बिना कुठल्या वायफायचं बिना कुठल्या याचं तुम्ही राहून दाखवा आठ दिवस आणि मग आणि मग तो निर्णय घ्या की खरंच नाही कोणीतरी पाहिजे आयुष्यामध्ये कारण टुगेदरनेस आहे ना तो बरोबर तर तो एन्जॉय कर करता आला पाहिजे आणि करता येतो असं नाही ते फोर्स आहे त्याच्यामुळे या दोन्ही टोकांमध्ये जायला नकोच हो आहे लोकांनी मध्य रिअल लाईफ हे खूप वेगळं असतं सुवर्ण मध्ये काढता आला पाहिजे आणि त्यात परत आपली ऍडजस्टमेंट करण्याची तयारी पाहिजे दोन्ही बाजू दोन्ही गोष्टी दोन्ही बाजू अगदी पण मॅडम आता बघा की माझं लग्न ठरलंय किंवा माझ्या आजूबाजूला आजकाल बऱ्याच आमच्या एज ग्रुपमध्ये लग्न होतय ज्यावेळी आम्ही मित्र मित्रमैत्रिणी बसतो चर्चा करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की काही गोष्टींबद्दल पालकांनी सांगितलं पाहिजे ना आपल्याला कि बाबा ह्या गोष्टी अशा असतात म्हणजे सायकल शिकताना पहिल्यांदा त्यांनी कॅरेज पकडलेलं असतं आणि मग म्हणत असत की मी पकडले कॅरेज तू चालव सायकल आणि मग ते कॅरेज कधी सोडून देतात माहित नाही पण आपल्याला पाठीमागे विश्वास असतो की पकडले आपल्याला आपण ते पॅडल मारत जातो पण लग्नामध्ये कोणच सांगत नाही कसं असेल काय असेल त्याच्यातून तर मला हा प्रश्न खरं तर मुलांसाठी पालकांच्या अनुषंगाने विचारायचा हा ऍक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे कारण की कुठेतरी ना नकळत म्हणजे आधीच्या काळात पण मुलीला सांगितलं जायचं की असं लागतं ते करावं लागतं किंवा जे काय असेल म्हणजे काय ते चूक बरोबर ते बर आता नको डिस्कस करायला पण सांगितलं जायचं कुठेतरी मानसिक तयारी तिची असायची की लग्नानंतर बदल होणार आहे बरोबर ह्याची तयारी तिची असायची बरोबर दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे ह्याची तयारी असायची पण लग्नानंतर मुलाला काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे ते खरंच आवश्यक आहे आणि ते पण पालकांनीच सांगावं का किंवा पालकांनी सांगितलेलं मुलांना चालणार का हे पण आहे तुम्ही जो सायकलचा उल्लेख केला तर लग्नामध्ये म्हणजे आई वडिलांचं लग्न जेव्हा झालं आणि त्यांचेच अनुभवाचे बोल सांगायला पाहिजेत तर त्यांची तेव्हाची सायकल साधी होती आता सायकल बदलल्या गिअरच्या आल्यात खूप वेगळ्या आल्यात ना त्याच्यामुळे त्यांचं मेकॅनिझम कदाचित त्यांना येणार नाही <laughs> पण डेफिनेटली सायकल चालवताना मार्ग कसा असेल पाहिजे काय म्हणजे अडथळे असू शकतात काय तुम्हाला रिस्क फॅक्टर मधून पुढे जायचं आहे कशा पद्धतीने तुमची ती सायकलची राईड एन्जॉय करायची हे नक्कीच सांगू शकतात okay. ते ओके तर त्या म्हणजे मला आठवत आहे माझा मुलगा एकदा मला म्हणाला की मला इतकं केअरी वाटत ना की माझ्या खोली दुसरी कोणीतरी येईल आणि ती कपाट बेड बाथरूम सगळं शेअर करेल कसं ना सेम वाटायचं पण मी त्याला म्हटलं की अरे आता तुला तसं वाटतंय कारण की ते कोणीतरी जी व्यक्ती आहे ती आता कम्प्लिटली स्ट्रेंज किंवा अननोनच आहे माहितीच नाही पण एकदा ती व्यक्ती आयुष्यात आली ना की बायलॉजी काहीतरी काम करायला लागतं ना तुमचं आणि यु स्टार्ट फिलिंग गुड विथ दॅट पर्सन तर त्या व्यक्तीचा सहवास आणि त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यात असणं हे आवडायला लागतं मग ते भापरे हे कसं शेअर करायचं हा विचार येत नाही आपोआप होऊन जातात तर मुलाला मला वाटतं वडिलांनी स्पेशली हे सांगायला पाहिजे की दुसरी मुलगी जेव्हा तुझ्या आयुष्यात येते आहे तेव्हा तिला बायकोचा मान दे पण एक कधी जमेल सांगू का म्हणजे आई वडिलांनी का सांगायला पाहिजे तर सांगण्यापेक्षा आई वडिलांच सा वागणं जर तसं असेल बरोबर तर ते मॉडेल करतील मुलं नाही तर अवघड आहे त्याच्या म्हणून म्हटलं की सायकली बदललेल्या आहेत आणि बेसिकली जी काय म्हणतात त्याला विचार करण्याची पद्धत किंवा त्याचा कॉन्टेक्स्ट आहे तो ऑलमोस्ट तीस पस्तीस वर्षानंतरचा आहे ना किमान सत्तावीस तुमचा सत्तावीस अठ्ठावीस वर्ष तुम्ही म्हणालात तेवढ्या आधीचा आणि जनरेशन गॅप ही आता पाच पाच वर्षात आहे म्हणजे मोठा भाऊ जर दहा वर्षाचा आहे धाकटा चार वर्षाचा असेल त्यांच्यात जनरेशन गॅप आहे बरोबर त्यामुळे ते त्यांचे सगळे फंडे आता लागू होतील का तर माहीत नाही पण हे डेफिनेटली त्यांनी सांगावं की बाबा आमच्या वेळेला लग्न वेगळं होतं बरीचदा बरेचदा आम्ही लग्न निभावलेली आहेत आता तसं राहिलेलं नाही त्याच्यामुळे आताच्या अनुषंगाने लग्न उत्तम पार पाडण्यासाठी छान पुढची किमान पन्नास वर्ष एकत्र आनंदाने घालवण्यासाठी काय काय करता येईल हे कुठल्या तरी तज्ञाला जाऊन किंवा कुठल्या तरी अनुभवी माणसाला विचारा एवढं okay. तर नक्कीच त्यांनी सांगायला पाहिजे आणि रोल्स हे पूर्णपणे वेगळे आहेत बदललेले आहेत तर त्यांनीही म्हणून जे म्हटलं की त्यांनीही hmm. प्री काउन्सिलिंग प्री मॅरिटल काउन्सिलिंगला यायलाच पाहिजे पण बरोबर मॅडम लग्नाआधी म्हणजे कम्फर्टेबिलिटी माझं त्या व्यक्तीसोबत का नाही पडत कारण खूप मला इन्सिक्युरिटी होती की मला समजून घेणारी कोण भेटेल का किंवा मी सत्तावीस वर्षातले किमान बारा पंधरा वर्ष आता स्वतःला बिल्ड करत आलो ना एका पॉईंट पर्यंत हे जर ह्याच्यावरतीच कोणी येऊन क्वेश्चन मार्क निर्माण करणार असेल तर अशी व्यक्ती का आणि त्या व्यक्तीसोबत समजा मी जर माझ्या फिलिंग इन्व्हेस्ट केल्या आणि पुढे जाऊन लक्षात आलं की माझं नाही पटत आहे तर मग काय करायचं कारण परत यायचं परत नवीन शोधायचं म्हणजे हे टाइम कन्झ्युमिंग आहे आणि एफर्ट्स तर खूप लागणार आहेत सो लग्नाच्या आधी आपल्याला कम्पॅटेबिलिटीचा अंदाज येऊ शकतो का कि बाबा हा कम्पॅटेबल आहे कम्पॅटेबल नाही आणि जर येऊ शकत असेल तर मग त्याचे काही असे ठोकताळे का किंवा ह्या गोष्टी थोड्याशा बघितल्या पाहिजे त्यातून कळू शकतं की कंपॅटिबल आहात की नाही माझाच एक व्हिडिओ आहे म्हणजे माझं जे चॅनल आहे सायकोलॉजी संडेज च सा, त्याच्यावरती मी एक केलं की कॉम्पॅटेबल म्हणजे काय अनुरूप, अनुरूप अनुरूपता म्हणजे काय असं माझा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये मी केलेला आहे ओके okay. आता अनुरूपता ही आधी कळण्यासाठी hmm. त्या व्यक्तीसोबत आपण किती वेळ घालवा ओके okay. आणि अरेंज मॅरेज जर असेल फार झालं चार पाच वेळा तुम्ही भेटणार आहात ओके oh. okay. म्हणजे रिसर्च आता जे कदाचित सायन्स किंवा जे रिसर्च करणारे लोक आहेत त्यांच्या लक्षात लिहिले की हे जे भेटणं मा दे मा yeah. आहे चार पाचदा इव्हन लव्ह मॅरेज मध्ये देखील कारण लव्ह मॅरेज मध्ये पण किंवा अरेंज मध्ये पण यू ट्राय टू पोर्ट्रे युअर द बेस्ट पार्ट आणि ऍक्च्युअल जे सगळं काही आहे ते तुम्हाला तुम्ही चोवीस तास नाही ना मुखवटा घालून राहू शकत त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही चोवीस तास एकत्र राहायला लागता तेव्हा असं मी म्हणणार नाही खरे कळता मी तेव्हा मी म्हणेन की तेव्हा तुम्ही अजून एकमेकांना कळता कारण तेव्हाही काहीतरी दाखवले ते आहेच की त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरी कसे असता तुमचं अँगर एक्सप्रेशन कसं आहे किंवा अनेक गोष्टी आहेत तुम्हाला म्हणजे एखादी समस्या जर आली तर तुम्ही कशी सोडवायची ह्या अनेक गोष्टी तुम्हाला त्या पिरियड मध्ये नाही भेटणार आहेत ते नंतरच कळणार आहेत कारण तेव्हा आपण एवढं नसतोच क्लोज नसतो आणि शक्यतो आपण टाळतो वादविवाद किंवा चांगलंच एकमेकांच्या पुढे एकमेकांना प्रेझेंट करत असतो पण कॉम्पॅटिबिलिटी जी आहे ना तर कॉम्पॅटिबिलिटी ही फक्त म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला विचारलं की म्हणजे काय ओके तर कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे एकमेकांचा एक्झिस्टन्स खूप हार्मोनियस पद्धतीने ऍडॉप्ट करणं किंवा ते एकमेकांसोबत राहण्याची कॅपॅसिटी ती अनुरूपता आहे ओके कर, नाही करावं लागतं एकमेकांना नाही कारण की आपण ते मान्य केलेलं आहे ना की ही व्यक्ती जसं तुम्ही म्हणाल की माझं बारा पंधरा वर्षाचं जे काय सुद्धा बिल्ड केलेलं आहे ते जर आता कोणी क्वेश्चन मार्क केलं तर मग प्रश्न आहे पण द एक्झॅक्टली सेम थिंग ती मुलगी पण म्हणेल बरोबर की तिने तर सगळंच बदलून येते ती म्हणजे अगदी सिंपल उदाहरण आहे बघा की आमच्याकडे म्हणजे मी त्याच्या माझ्या व्हिडिओत पण म्हटलेलं आहे की आमच्याकडे सतत अमुक पद्धतीने जेवण केलं जातं पण हिच्याकडे नाही केलं जात मग तिने ते करायचं नेहमीच बदल का यांनीही म्हणावं की अगं तुला एकदम नवीन तर आपण तुझ्याही पद्धतीने करून पाहू बरोबर तर तिला सामावून जाण्यासाठी इझिली यांच्याही फक्त अशी नाही खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे एक कॉम्पॅटेबिलिटी आहे की फिजिकल लेट्स से फिजिकल मध्ये लुक्स पासून तर तुमच्या फिजिकल रिलेशन पर्यंत सगळं येतं बरोबर एक सायकोलॉजिकल आहे की भावना एकमेकांना समजून घेणं एकमेकांना म्हणजे आधार देणं विश्वास हा खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण जर मुद्दे बघितले की कुठले आहेत की जे हॅपी मॅरेज साठी असले पाहिजेत आपण बोलू त्याच्यावर तर ही एक झाली किंवा फायनान्शियल कॉम्पेटेबिलिटी पण आहे ना की मला खूप ब्रँडेड आणि खूप असं अरे आला पैसा उधळून टाकू ते बघू द्या कोणी पाहिलं वगैरे असे विविध विचारांचे लोक असू शकतात ऑन द कोणतरी दुसरा व्यक्ती असा असू शकतो की नाही एवढे कष्टाने कमवले मग जपून वापरते मग दरच वेळा भांडणार का आपण म्हणजे प्री काउन्सिलिंग मध्ये आपण व्यक्ती वेगळी असू शकते आपल्याला मॅच मिळणार कदाचित नाही तर ते वेगळे पण तुम्ही किती ग्रेसफुली घेता दॅट इज कॉम्पॅटेबिलिटी म्हणजे इंटलेक्च्युअल कॉम्पॅटेबिलिटी असू शकते की बाकी सगळं चांगलं आहे पण म्हणजे असं मजा येत नाही तिच्यासोबत कॉन्व्हर्सेशन मध्ये असा एक माझा क्लायंट आहे माझा की मॅडम खूप छान आहे सगळं मुलगी दिसायला चांगली घरकाम उत्तम सगळं छान आहे पण ना असं डिस्कशन मध्ये मजाच येत नाही म्हणे मॅडम तिला लवकर कळतच नाहीत गोष्टी मग आता हा त्याचा मुद्दा काही नाही बरोबर आहे ना कारण की कुठेही बाहेर गेले किती असं एकदमच ब्लँक फेस करून असते आणि हा इतका असा इन्थू असतो सगळा तर ती इंटलेक्च्युअल कॉम्पिटेबिलिटी नाही त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मग तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेबिलिटी एका व्यक्तीमध्ये त्या द्रौपदीला पण नव्हत्या मिळाल्या माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न हाच होता की या सगळ्या कॉम्पिटेबिलिटी एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात का हाच प्रश्न होता माझा अवघड <laughs> एक मला एक सिनेमा होता एक मला हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड ओके okay. तो कधी तुम्ही जमला तर बघा विविध प्रकारचे कपल्स सगळे ते निघालेले असतात म्हणजे ओल्ड एज कपल पासून सगळे आहेत गे कपल पासून सगळे आहेत तर त्याच्यामध्ये एक अभय देवलचं जे पात्र आहे त्यांचं फॅन्टी ओके okay. दोघांना एकाच वेळी एकच गोष्ट एकच विचार हे असं होत नाही म्हणूनच म्हटलं की कॉम्पॅटिबिलिटी ही ती कि दुसऱ्याच वेगळे पण तुम्ही किती अग्रेसफुली घेता ओके okay. okay. ओके म्हणजे तुम्ही दोघं दोन ध्रुवावर असू शकता पण दोघांची तयारी तर पाहिजे की अरे आपण दोघं चालत येऊन किमान विश्ववृत्तावर भेटू बरोबर मी तिथेच राहिलो आणि तुला गरज असेल तर तू ये असं नाही चालणार जर आपल्याला असं वाटत असेल की त्याच व्यक्तीला गरज आहे त्याच व्यक्तीनं कष्ट करायचे तर बाबा तू त्या नात्यामध्ये जाऊच नकोस मग ऍट फर्स्ट अगदी करेक्ट तू तु, तू तुझ्या ध्रुवावरतीच तु, तु राहतो गरज नाहीये अगदी पण मग हे कळेल कशी कारण की तुम्ही कमी वेळेला भेटणार आहात बरोबर मग यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीची कंपनी आवडते का अगदी बेसिक हे आहे ते की एकदा तुम्ही भेटल्यावर त्या व्यक्तीला भेट पुन्हा भेटावं वाटतंय का कारण कुठेतरी आपले ते सेन्सेस असतात ना चालू आणि बाहेर भेटतो आपण आजकालच्या परिस्थितीत सगळेजण म्हणजे आता सगळं जे उलट झालंय आधी पालक आणि हे आता आधी मुलं भेटतात आणि मग बालकांपर्यंत येतं ते तर मी सांगते त्यांना की तुम्ही भेटत असाल तर थोड्या दोन तीन वेगळ्या सेटिंग मध्ये भेटा की कधीतरी मॉल मध्ये जा कधी रेस्टॉरंट मध्ये जा कधीतरी इथून एक जस्ट पब्लिक व्हेकलनी कुठेतरी दोन जाऊन या सो so, तुम्ही लोकांशी कसे वागता तुम्ही घासगीस कशी करता तुम्ही कसे बोलता कारण व्यक्ती म्हणून तुम्ही जास्त आहे आणि पण दुर्दैवाने तसं होत नाही आजकाल कारण की पहिल्यांदा काय दिसतो फिजिकल लुक्स ते अपिलिंग असेल तो दुसरा प्रश्न आहे तो पॅकेज मग म्हणजे मला पॅकेज जेव्हा विचारतात मुलगा आणि मुलगी दोघं पण लग्नाचे त्यांच्या त्या मला दोघांचेही म्हणजे मुलाकडचे मुलीकडचे व्ह्यूज कळत असतात तर जर तुम्ही पॅकेज बघता आहात तर याचा तुम्ही मुलाशी लग्न न करता पॅकेजशी करता आहात बरोबर आणि हे आजकाल जास्त होत खूप जास्त जास्त म्हणजे माझा मुलगा आहे मग त्याच्याकडे जर जास् पॅकेज नाही तर तो एक हजबंड मटेरियल म्हणून चांगला नाही का आणि जर तुम्हाला इक्वेलिटी पाहिजे तर तुम्ही म्हणा की <laughs> दुस्रे दुस्रे चाहिए चाहिए। की अरे तू कर तुझा माझ्याकडे आहे ना पंचवीस लाखाचं पॅकेज नाही शिवाजी जन्मावर दुसऱ्या याच मुद्द्याला अनुषंगून माझा पुढचा प्रश्न होता म्हणजे की लग्न करायचं म्हणजे खूप गोष्टी आहेत ना की ज्याचा विचार आपण करावा लागतो करावा लागतो किंवा करतो आणि तरी सुद्धा पुढे काही आपण सांगू शकत नाही मग याच्यामध्ये आव्हानं कोणती आहेत आत्ताच्या पिढीला पुढं नातं टिकवण्यासाठी हा प्रश्न माझा आपण म्हणजे फक्त नातं लग्नाचं म्हणून नाही ओव्हरऑल जर आपण एक आयुष्य बघितलं तर ना मेजरली पाच सहा गोष्टींवरती ते आपण डिव्हाइड करू शकतो एक तर म्हणजे शारीरिक फिजिकल हेल्थ म्हणा किंवा संबंध वॉट एव्हर शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि तुमचं व्यावसायिक किंवा जे काही अभ्यास रिलेटेड आहे ते आणि अजून एक काय ते स्पिरिच्युअल ते तर अजून वरची पायरी झाली ती पण ह्या बेसिक पाच याच्यामध्ये मग एखाद लग्न जेव्हा आपलं नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते तर ती फक्त नवरा आणि बायकोच्या आयुष्यात येते का तर नाही ती आई वडिलांच्या आयुष्यामध्ये येत असते ओके मग एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर या वेगवेगळ्या पाच स्तरांवरती काय बदल होणार आहेत हु, शारीरिक मध्ये होणार आहे डेफिनेटली मानसिक मध्ये तर होणारच आहेत बरोबर सामाजिक मध्ये आहेतच कारण प्रत्येक वेळी तुम्हाला तिचा विचार करावा लागतो कदाचित तुमचं अजून आता होईल लग्न तुम्ही एक दहा वाजेपर्यंत ही आईला कळून दिली की जेवायला घरी नाही काही फरक नका पण कदाचित आईला चालेल ते की ठीक आहे म्हणजे दोन पोळ्यावर खाऊन घेऊन त्या पण बायकोला तसं करून चालणार नाही किंवा तू नाही सांगितलं कशाला मग मी दोन पोळ्या एक्स्ट्रा केल्या असत्या हे असं होऊ शकतं सो तुम्हाला गृहित धरून चालत नाही बेसिकली थोडंफार प्रमाणामध्ये आपण आईला धरू शकतो तसं बायकोला धरून चालणार नाही आणि धरायला पण नकोय म्हणजे आईला पण धरायला नको नको याच्यामध्ये जा खूप जास्त वाद होतात आव्हानं जी आहेत ना हुँ, ती हुँ. फिजिकल म्हणजे नुसतं शारीरिक म्हणून नाही तर ती व्यक्ती आली घरात म्हणजे कपडे वाढले भांडे वाढले स्वयंपाक वाढला या पण गोष्टी आहेत मग घरात कामं कोणी करायची आणि अचानक मुलगी म्हणजे सून म्हणून जेव्हा येते तेव्हा समभाऊ सासूला वाटतं किंवा मोठ्या जावेला पण पर्से त्यांनाही असं वाटतं की आता तिने करायला पाहिजे सगळं मी आता बॅक हा ओके तर ही नोकरी जरी करत असली तरी सकाळी तिने सगळं करून जावं किंवा आल्यावरच तरी करावं अशा अपेक्षा असतात त्या आर्थिक मध्ये पण खूप मोठा एक म्हणजे ओ... आता कसं होतं ना की मुली म्हणजे कमावतात मोस्टली तर ती तिचा पगार घरी देईल का ती घरात समजा तुम्हाला दरमहा पन्नास हजार खर्च लागत असेल आणि तुम्ही म्हणजे चार लोक चाळीस हजार ही ही इथपासून वादाच्या ज्या सुरुवाती असतात ना त्यांना आधी आपल्याला पाहिजे की हो आमच्याकडे आम्ही सगळेजण असे असे पैसे एकत्र करतो तर ही आल्यावर ही पण म्हणजे माझ्याकडचे जे क्लायंट मी ते किस्से नाही म्हणणार पण उदाहरण आहेत की सून नोकरी करते तर त्या सासूबाई तिला ड्रायफ्रुट्स वगैरे आणायला सांगतात ज्या की ऑब्व्हियसली महाग आहेत भाजी वगैरे त्या आणतील मग हे तिला वाटतं की भाजी मला नाही सांगत म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींच जे, जे आपण रायचा पर्वत म्हणतो हे तर हे सगळ्यांनी मिळून की आपल्याला महिना इतका खर्च लागतो इतकं हे लागतं इतकं ते लागतं तर आपण डिवाइड करूया का सो आव्हानं येणार आहेतच पण ती कुठली असतील आणि कशी सोडवता येतील याचा विचार आधी करून ते केलं तर मग आव्हान वाटतच नाही ते परत अप्रोच आपला सोडवण्याकडे पाहिजे अप्रोच सोडवण्याकडे पाहिजे म्हणजे माझ्याकडे आता एक पुन्हा क्लायंट आहे दूर राहतात आई वडील कुठेतरी गावे राहतात तिचं माहेर आणखीन तिसऱ्या ठिकाणी आहे सगळे वेगवेगळे खरं पण तरी भांडणं होतात ओके आता त्यांनी काहीतरी बाल्कनी मध्ये कुंड्या वगैरे लावल्या नवीन घरी त्यांच्या बायकोनी आणि त्यांनी खूप छान असत फोटो वगैरे पाठवला की नवीन कुंड्या आणि नवीन बाल्कनी नवीन घराची तिकडनं सासू विचारते तिने टिकली का नाही लावलीय म्हणजे कुंड्या ना आता तर तिथे जाऊन तुम्ही वाटेल ते करायला लागले का तुझं तिच्यावर लक्ष नाही का तू आता बायकोचा बैल झालास का हे त्याला ऐकायला लागतं मग आता आहेच वादाचे मुद्दे मग त्याला पण आई आणि बायको अशा याच्यात काही निवड हे किती चुकीच आहे त्याला करायला सांगणं मा। म्हणजे ती एक म्हण आहे बघा की वन कॅन नॉट सर्व टू मास्टर्स नाहीकर कसं येणं शक्यते हे अगदी त्याच्यामुळे या मास्टर्सनी हे मनात ठेवायला पाहिजे की हा आपल्या हाताखालचा गुलाम नाहीच आहे आणि आपण मास्टर नाही हे सगळे एका लेवलचे एकत्र आहे ना ते म्हणजे आव्हानं काय आहेत तर पालकांनी काय करावं म्हणजे संवाद जो पालकांचा मग तुम्ही म्हणाला हु. की आता आपण जेव्हा त्याला वंश वंशाचा दिवा किंवा नवीन एक वंशवृक्षाची एक फांदी म्हणून तर ते नवीन सुरू झाले ना आता बरोबर मग तुम्ही त्याच्यात किती इंटरफेअर करणार म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण दिलं ओके okay, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं आणि सांगितलं की तू बाबा हे कर आता तुम्ही ठरवलं की पॉडकास्ट सुरू करणं हा माझा व्यवसाय मग काढ असा बाई सांगते का नाही सांगत शिक्षण देऊन त्या थांबल्या मग लग्न करून देऊन हे थांबत का नाहीत का त्याच्यामध्ये तू असा वाघ तसा वाघ हे कर ते कर हे सांगत जात म्हणजे ती काहीतरी वाद झाल्यामुळे ती मुलगी माहेरी गेलेली आहे एक जण तर या मुलाच्या मामा सांगतात की तिला पाच सहा महिने कॉलच नको करू येईल चांगली वटणीवर आता वटणीवर आणण्यासाठी ती काही अशी काही त्या म्हणजे औरंगजेबासारखा तो आहे का की त्याला आपण वेढा घालून ठेवू म्हणजे तो वटणीवरील असं आहे का ते आताच्या काळात पाच सहा महिने कॉल नाही केला तर बाकीच्या शंभर टक्के चालू होती म्हणजे बेस तुम्ही ते काहीतरी शत्रू पक्षातले आहेत असं धरूनच चालतंय का आयडियली त्यांनी सांगायला पाहिजे की अरे का वादून गेली ती बघ बरं जरा ती घरातून म्हणजे मी तिला जर आणायला गेलो तर मग माझी नाचक्की की मी मानहानी सो so, आई वडिलांनी हे जे बदल आहेत हे स्वीकारायला पाहिजेतच की मुलगा आता नवीन आयुष्य करू बघतो आहे मुलगी आता नवीन घरी गेलेली आहे तिथे आपण किती अंतरावर बाउंड्री आपली राखली पाहिजे आणि थोडस त्या दोघांना पण कळलं पाहिजे ना की कोणत्या गोष्टी आई वडिलांपर्यंत न्यायच्यात आपल्या आणि कोणत्या गोष्टी नाही न्यायच्या ह्या पण थोडस विचार आपापसात करून बघितलं पाहिजे की अरे ही गोष्ट तिला नाही चालणार किंवा ही गोष्ट त्याला नाही चालणार मी माझ्या घरी सांगितलेली तर या गोष्टी आपल्या पुरताच ठेवूयात कदाचित आणखीन एक दोन तीन दिवसांनी काढू आपण त्या परत काही अडचण नाही आता हे जसं होतंय तसंच आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे खूप जास्त भीती वाटते ह्या गोष्टी करताना किंवा खूप जास्त असं होतं की तुझं झाल्यानंतर तुला कळेल ना काय होतं ते लग्न म्हणजे काय हे तुला तुझं झाल्यानंतर कळेल तो एक निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तयार होतो कि तुझं झाल्यानंतर तुला कळेल किंवा गोड मैदान लांब नाहीये तुला समजेल तर हे निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह का तयार झालाय कोणत्या गोष्टीला लोक घाबरतायत जास्त कि मला नाही लग्न करायचं किंवा त्याच्यापासून अंतर ठेवून राहत आहेत अशा कोणत्या गोष्टी आता याच्यात तुमचा जो पहिला हे होता ना की सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे किती सांगायच्या किती नाही सांगायच्या तर हा थोडासा एक मुद्दा महत्वाचा आहे कारण की मुली बहुतांश वेळेला ना आतापर्यंत जे दिसून येतं ते खूप सांगतात घरी सगळं कारण त्यांना आधी पण सवय असते खूप सांगे दुसऱ्या गावी जरी राहत असतील तरी सगळं आईला सांगायचं सा अशी एक सवय मोस्टली बऱ्याच मुलींना असते आणि आता लग्नानंतरही त्या सगळं काही सांगतात म्हणजे अगदी रनिंग सारखं असतं अगदी सांगतातच म्हणजे जेवायला काय केलं पासून सासूनी आज काय केलं नवरा मला असं म्हणला सासरे तर असेच आहेत सासऱ्यांचं काही चालत नाही इतकं सगळं सांगितलं जात पूर्ण ते मुलीच्या आईने ऐकून घ्यावं कारण की हिलाही सांगायला कोणीतरी पाहिजे ना अजून तिला नवरा जरी आपला असला <coughs> तरी एवढा अजून कळलेला नाही <coughs> सो ती आईला सांगणार आहे पण हे आईला कळलं पाहिजे की त्याच्यात तिने सल्ले देऊ नये म्हणजे शी शूड गिव्ह ओन्ली द लिस्निंग इयर बाकी काहीच नाही पण ती मग तू का नाही असं केलं म्हणायचं किंवा सासऱ्यांना हे अशा काड्या कशाला लावायच्या सो मुलींच्या आईंना पण हा बदल आई किंवा वडील जे कोणी आणि हे जे तुम्ही म्हणालात ना की भीती वाटते आहे तर भीती वाटण्याचं सा कारण सांगू का ही भीती नवीन नाही आपल्याकडे तुम्ही म्हणजे आपल्याकडे जी बोंडल्याची गाणी जरी बघितली म्हणजे भुलाबाई आम्ही आम्ही विदर्भात भुलाबाई म्हणतो इकडे भोंडला म्हणतात जी गाणी जर तुम्ही ऐकलीत ना तर तिथपासूनच आपण सासर कसं द्वाड आणि माहेर कसं गोड हेच शिकत आलेलो आहे से लहानपणा अगदी लहानपण म्हणजे आपलं कंडिशनिंगच तसं झालेलं आहे की सासरी काहीतरी प्रॉब्लेमच असणार आहे okay. सासू चांगली नसणार आहे धीर असं असणार आहे नणंद असे असणार आहे हे लहानपणीपासून आपण शिकतच आलो ना म्हणजे कानावर तेच पडत आले बरोबर किंवा एखादी आई जर असेल तर ती म्हणते शीख बाई चांगलं नाही तर पोळ्या लाटा लागतील म्हणजे पोळ्या लाटणं हे काहीतरी दर्जाथ कमी दर्जाचा आहे ह्या आपल्या लक्षात येत नाही की आपण हळूहळू हुलु ना कंडिशन होऊन जातो या विचाराने पोळ्या लटणं काय चुकीचं आहे खातो ना आपण लागतंय की ते मग त्यात प्रॉब्लेम काय आहे सो या पद्धतीने की आतापासूनच नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठेव हे सांगितलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या मुलीला काय वाटतंय की ज्या अर्थी इतकी अनुभवी बाई सांगते त्या अर्थी त्याच्या असेल डोळे झाकून विश्वास डोळे झाकून विश्वास ठेवतो आपण की पालक सांगतील ते बरोबर पण त्याच्यामुळे भीती वाटणं जो प्रकार आहे ना तर ह्या अशा सगळ्या अनुभवांमुळे एक ताठरपणा म्हणजे इतके मांडतात ते की आता पुन्हा वारंवार माझे क्लायंटची सुधारणा येतात की एका जणाचा होता की तू तुझ्या मैत्रिणीसोबत तिच्या कमरेत हात धरून फोटो तुझा तू ठेवलायस अजूनही तर तो कमरेत हात नाही खांद्यावर ठेवलेला आहे हा मुद्दा आहे का म्हणजे ह्याच्यावर पण भांडतात ते, ते, ते की हात कमरेवर आहे की खांद्यावर आहे भांडण्यासाठी कुठलीही कारण पुरतात त्यामुळे भीती त्याची वाट ज्या लोकांना वाटते ना त्या लोकांना मला असं वाटतं की आपण नाती निभावून नेऊ ह्याची त्यांना खात्री वाटत नाही तो विश्वास त्यांनी स्वतःमध्ये बिल्डअप केला पाहिजे की बघू ना त्याच्यात काय नवीन येणार आहे मुलगी नवीन मुलगा येणार आहे आयुष्यामध्ये नवीन असणारच आहे सगळे रेफरन्सेस कॉन्टेक्ट त्याच्यात काय नवीन प्रोजेक्ट जेव्हा आपण एखादं घेतो तुम्ही आता आय टी मधले जे सगळे मोस्टली जे नवीन आहेत ते तुम्हाला प्रोजेक्ट मिळाला तर तुम्ही खूप सारा डेटा घेता आणि मग त्याच्यावर काम करून काहीतरी काढता आता कसं झालंय आम्हाला हे कन्क्लुजन <coughs> पाहिजे आता डेटा पाहिजे <coughs> हे उलटच आहे ना आता की आम्हाला हे पाहिजे आता बोलता बोलता मला थोडस आठवलं किंवा वाटलं की तुम्ही म्हणालात की दोघही तेवढेच ताठर झालेले आहेत किंवा दोघांचे इगोज तेवढे वाढलेले आहेत आणि त्याच जोडीला ऑप्शन्स uh, अवेलेबल आहेत हा मुद्दा खूप जास्त परिणाम करतोय का हो अगदी म्हणजे भीती वाटण्याचं कारण काय आहे लग्नाचं तर लग्नाला आपण जे लग्न बंधन म्हणतो तर बंधन इज नॉट अ रिस्ट्रिक्शन बंधन इज अ लिमिट सीमारेषा सीमारेषा आहे म्हणजे ती काही तुम्ही कुंपण म्हणून नाही आता पण एक आपली सीमारेषा आहे ती की आपण राहिलं पाहिजे मर्यादेमध्ये ओके म्हणजे okay? आपण इकडे मर्यादा पुरुषोत्तमाच्या पूजा करायची पण स्वतः मात्र तसं आपल्याकडे इतकं जास्त असं खूप जास्त एपोक्रसी आहे खूपच जास्त तर त्या दृष्टीने जर बघितलं ना तर आपल्याला भीती का वाटते तर आपण नाते निभावून नेऊ याची शाश्वतीच वाटत नाही कारण की त्याच्यात दुसराही व्यक्ती इन्वॉल्ड आहे बरोबर तर कुणीतरी तर पुढाकार घ्यावा लागेल म्हणजे समजा आम्ही ठरवलं की मी या ध्रुवावरच आहे तर चल ठीक आहे बाबा तुला नाही तर मी तरी येतो किमान शंभर पावलाचं अंतर पन्नासावर तर आणूया बरोबर पण मी का ह्याच्यामुळे ते जात आणि बंधन नको आहे रिस्ट्रिक्शन्स नको आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नाच्या शिवाय म्हणजे जे काही लग्नानंतर मिळतं ते लग्नाच्या शिवाय पण मिळतच आहे आता बरोबर मग लग्न करण्याची गरज नाही राहिलेली आहे ना म्हणजे मी माझ्या लग्नाची गरज नसून लग्न हा पर्याय झालाय आता पहिले लग्न करायचोच आपण व्हायचीच म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे लग्न का व्हायचे पण आता लग्न करण्याची गरज राहिलेली नाही कारण लग्न न करताही लग्नाच्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात शकता। ओके okay? आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे लग्नाच्या व्यतिरिक्त जरी असलं तरी बंधन जरी असलं तरी आपण एखाद्यासाठी काहीतरी करणं ह्याच्यात जो आनंद ह्याच्यात जे आहे त्याच्याबद्दल पण थोडस एक कोरडेपणा वृक्षपणा प्रॅक्टिकॅलिटी जास्त यायला लागेल ओके okay. ओके याच्यानंतरचा खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा परत हा मित्रांच्या चर्चेमधलाच प्रश्न आहे की आ, मला वाटत नाही माझं पटेल कोणाशी किंवा मला वाटत नाही की मी लग्न करेन आणि मी ऍडजस्ट करू शकेन सो लग्न माझ्यासाठी आहे का नाही हे ठरवायचं कसं त्या मुलीचा खूप मोठा म्हणजे ऑब्जेक्शन होत तिचं ते hmm. सा सा की मॅडम मी जे याला सांगते आम्हा दोघांमध्ये बेडरूम मध्ये ते मला कधीतरी भांडणामध्ये सासऱ्यांकडून ऐकू येतं एकमेकांच्या फॅमिली स्ट्रक्चर बद्दल बोलणं गरजेचं आहे कि आमच्या घरचं फॅमिली डायनामिक्स असं आहे मुलं होऊ देणं हा आजकालचा महत्वाचा मुद्दा आहे लग्न करण्यासाठी विचारण्याचा आणि ना बरेच घटस्फोट जे झालेत किंवा जे वाद आहेत ना ते नवरा बायकोंचं चांगलं पडतं नाही ते ते बाकीच्या पेरीफेरल लोकांनीच खूप घोळ घातलेला खूप खूप अगदी मला एक गोष्ट म्हणजे आता थोड्याशा दिवसांमध्ये काय समजली की तुम्हाला रोज घ्यायचे तुम्ही काही करा पण मॅडम आता लग्न याला याला ना म्हणजे सॉरी मी असं सांगते की नातं आणि मसल्स हे सारखे आहेत तुम्ही रोज जिम मध्ये जाता बायसेप्स घेता महिनाभराने थांबवलं की पुन्हा लुजवायला तुम्हाला ते जर मसल्स कमवायचे असतील तर रोज वर्कआउट करावं लागतं yes. तसं नातं कमवायचं असेल तर रोज त्याच्यावर काम करावं लागतं